पुढची एक महत्त्वाची बातमी आहे पालघरवासियांसाठी आणि एकंदरीतच सगळ्यांसाठी आनंदाची, कारण पालघरच्या बहाडोलीमधल्या जांभळाला आता GI मानांकन मिळालेलं आहे. त्यामुळे ही महत्त्वाची बातमी बहाडोलीमधल्या सगळ्या ग्रामस्थांसाठी आणि एकूणच पालघरसाठी, कारण बहाडोलीमधल्या जांभळाला आता जांभूळ गाव असं सुद्धा म्हटलं जाणार आहे. या जांभळाची कीर्ती आता साता समुद्रापार पोहोचलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. तर या सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न केलेले होते आणि या सगळ्या शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांना यश आलेलं आपण बघतोय. आणि याविषयी बोलूयात विनायक पवार, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विनायक, काय अधिकची माहिती आहे, कारण अत्यंत आनंदाची बातमी. राज्यासह देशामध्ये पालघर जिल्ह्यातील बहाडोली गावामध्ये जे जांभूळ उत्पादन केलं जातं ते संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध आहे. त्या जांभूळ उत्पादनामुळे जवळपास हजारो शेतकरी त्या गावात येतात, त्यांना रोजगार निर्मिती होते, तसेच त्यांचं आर्थिक साधन म्हणून जांभूळ हे पाहिलं जातं. तर केंद्र सरकारच्या बौद्धिक संपादन विभागाने 29 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या बौद्धिक प्रदर्शन पत्रिकेमध्ये देशातून प्राप्त झालेल्या जवळपास 50 अर्ज होते. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील बहाडोली तसे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील जांभळांना प्रसिद्धी देऊन GI मानांकन देण्यात आलेलं आहे. अगदी धन्यवाद विनायक या सगळ्या माहितीसाठी.